वसई विरार मध्ये महागाईमुळे होतोय साध्या पद्धतीने दसरा साजरा. वसई विरार नालासोपाऱ्यात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा दसरा यावर्षी महागाईमुळे सध्या साध्या पद्धतीने साजरा होतोय. विरारची सावित्रीबाई फुले भाजी मंडई मध्ये दरवर्षी फुलांसारखी फुलून गेलेली असते, मात्र यावर्षी कोरोना काळात फुलांचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. 50 ते 60 रुपये किलोंनी विकणारी फुले आता कुठे 150 ते 200 रुपये किलोंनी घ्यावी लागतात. नारळ 20 रुपयांनी मिळणारे आज 50 ते 60 रुपये विकत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत असे फुल विकणारे सांगत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या महागाईच्या आर्थिक झळा सहन कराव्या लागत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. दरवर्षी आम्हाला 50-60 रुपये किलो पडायचे, आम्ही 80 रुपये किलो काढून मोकल्यायचे, आज 160 रुपये जागेवर किलो झाले. आम्ही तरी काय करणार, आम्हाला पण गाडी भाडा वगैरे काढायला लागेल ना. गिराईक लोक सगळे वापस जायला लागले, धंदा पण होत नाही. माल बघा, एवढं माल पडलाय, एवढं महागाचं माल आणून आमचं पण लॉस होतं. गिराईक पब्लिककडे पण पैसे नाही, काय करणार. तर आज आम्ही या ठिकाणी दसऱ्याची पूजा करण्यासाठी जो फूल वापरतोय हे गेल्या वर्षापेक्षा कितीतरी पटीने याचा भाव झालेला आहे. आणि सामान्य माणूस कसं काय पूजा वगैरे करणार, आज 10 रुपयाला मिळणारा फुलाचा हार साधा 50 रुपयापर्यंत गेला आहे, ते सामान्य माणसाला न परवडणार आहे. आज दसऱ्यानिमित्त फुलं खरेदीसाठी आले मार्केटमध्ये, फुलांचा भाव खूपच वाढलेला आहे. 150 ते 200 रुपये फुलांचा भाव आज वाढलेला आहे किलोचा. साधा 10 रुपयाला मिळणारा हा आता आज 50 रुपयाला मिळतो आहे. ते आलो आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही दसरा साजरा करतोच, पण यावर्षी फुलांचं आवक कमी असल्यामुळे फेरफार गगनाला पोचले आहेत. परत अतिवृष्टीमुळे ना फुलांचं नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये फुलं येऊ शकले नाही, त्यामुळे यावर्षी फुलांचे दर गगनावरती गेले आहेत. दसरा सेलिब्रेशन हो रहा है, इतनी महंगाई है कि आदमी क्या क्या सकता है, कुछ भी नहीं कर सकता है. यहाँ फूल 200 रुपए किलो मिलता है, घर में 10-5 किलो फूल की जरूरत होती है, कहाँ से 2-4-5. महंगाई इतनी है, क्या कर पाएगा, नहीं कर पाएगा, काम पे जा नहीं पाता आदमी, क्या कर पाएगा, कुछ नहीं कर पाएगा. इस साल के दशहरे में कर रहे हो क्या, कुछ नहीं दशहरा सेलिब्रेशन कर पाएगा. आदमी को इनकम ही नहीं है, पैसा ही नहीं है, खर्चा ही नहीं है, कहाँ से कर पाएगा खर्चा. इनकम होगा तो खर्चा कर पाएगा कोई भी इंसान. हाँ अंकल जी, दैनिक जरूरत की जो चीज़ें हैं, नारियल भी आज 20 रुपये का 50 रुपये मिलता है, फूल भी 50-200 रुपये किलो मिल रहा है, कांदा अपने को 90 और 100 रुपये मिल रहा है. तो इंसान अपने दैनिक जीवन में कैसा खर्चा कर पाएगा, नहीं कर पाएगा. मां दशहरा सेलिब्रेशन नहीं कर पाएगा ये महंगाई के दौर में.